होतं, पाणी समप्रमाणात सगळ्या गटावर पडतं आणि त्यामुळे आपला गट दाट आणि चांगला येतो. सर्वांना नमस्ते. 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी गटस्थापना आहे. गटस्थापनेचे 2 मुहूर्त आहे, 1 सकाळी आणि दुसरा दुपारी. तुमच्याकडे घट असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर घट बसवू शकता. घट नसेल तर 9 दिवस अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. घट बसवण्यासाठी लागणारे सप्तधान्य गहू, बाजरी, चणे, मूग, तीळ, मटकी, जवस हे धान्य घट बसवण्यासाठी लागतात. घट बसवण्यासाठी जास्त जुनं धान्य घ्यायचं नाही, कारण ते उगवत नाही. या ठिकाणी बघा तुम्ही, मी घट बसवण्यासाठी बघा असं मोठं मोठं सर्व धान्य घेतलेलं आहे. आणि मग मोठं धान्य घेतल्यामुळे बघा आपला घट असा एकदम दाटसर आणि एकदम छान उगवेल. हे बघा या ठिकाणी सर्व निवडक धान्य घेतलेलं आहे आपण घट बसवण्यासाठी. बारीक धान्य अजिबात घेतलेलं नाही आहे. आणि हे सर्व सप्त धान्य बघा घेतलेलं आहे आपण. घट बसवण्याच्या आधी 5 मिनिट एका वाटीत पाणी घ्यायचं आणि हे सर्व धान्य त्या वाटीमध्ये टाकायचं. आणि मग जे धान्य वाटीतील पाण्यावर तरंगेल ते काढून टाकायचे. जड धान्य बरोबर वाटीच्या तळाला राहील. वाटीतील धान्य 5 मिनिट सुती कपड्यावर टाकायचे. धान्य सुकले की लगेच घट बसवण्यासाठी आणलेली माती आहे त्या मातीवर पेरून द्यायचे. एक सर्वात महत्वाची आड्या, आपण जर तांब्याने किंवा ग्लासने खटाला पाणी घातले तर काय होतं, एकाच जागेवर जास्त पाणी पडतं आणि एकाच जागेवर जास्त पाणी पडल्यामुळे घटाच्या आतील धान्य हे सडून जातं आणि जे काही कोंब आलेले आहेत ते सुद्धा सडून जातात. त्यामुळे घट काही आपला चांगला उगवत नाही. परंतु जर आपण असं पाणी शिंपडलं किंवा स्प्रे मारला तर काय होतं, पाणी समप्रमाणात सगळ्या घटावर पडतं आणि त्यामुळे आपला घट दाट आणि चांगला येतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.